महाराष्ट्र और छत्तीसगढ़ की सीमा पर गढ़चिरौली में नक्सलियों के साथ मंगलवार को हुई मुठभेड़ में C60 कमांडोज ने 36 लाख रुपए के इनामी 4 हार्डकोर नक्सलियों को मार गिराया। इनके शव बरामद कर लिए। छत्तीसगढ़ के दंतेवाड़ा बीजापुर जिले की सीमा पर भी मुठभेड़ हुई, जहां एक महिला समेत 2 नक्सली मारे गए हैं। मारे गए नक्सलियों के पास से हथियार और गोला बारूद बरामद किए गए हैं। गढ़चिरौली पुलिस कोला मार्का के जंगल में सर्चिंग अभियान चला रही है। छत्तीसगढ़ पुलिस को भी अलर्ट कर दिया गया। मारे गए चारों नक्सली तेलंगाना स्टेट कमेटी के हैं। फिलहाल जवान मौके पर ही मौजूद हैं। जानकारी के मुताबिक पुलिस को मुखबिर से सूचना मिली थी कि तेलंगाना स्टेट कमेटी के कुछ हार्डकोर नक्सली छत्तीसगढ़ महाराष्ट्र बॉर्डर पर गढ़चिरौली के कोला मार्का जंगल में मौजूद है। इसी सूचना के आधार पर ASP यतीश देशमुख के नेतृत्व में महाराष्ट्र की C60 कमांडोज और CRPF की टीम सर्चिंग पर निकली थी। इधर कथित नक्सली सत्यनारायण सिनानी ने ID ब्लास्ट मामले से छुटकारा पाने के लिए बॉम्बे हाई कोर्ट में गुहार लगाई है। अदालत ने राष्ट्रीय जांच एजेंसी से इस मामले में जवाब मांगा है। गढ़चिरौली के जिला पुलिस अधीक्षक नीलोत्पल ने मीडिया को बताया कि नक्सली जिले में बड़ी घटना को अंजाम देने वाले थे। इस जानकारी के आधार पर ASP यतीश देशमुख के मार्गदर्शन में C60 और CRPF की QAT की टीम के जवान कोलामार्का पहाड़ी पर सर्चिंग कर रहे थे। घने जंगलों में घात लगाए बैठे नक्सलियों ने सुरक्षा बलों पर गोलियां बरसा दी। जवाबी कार्रवाई में भी पुलिस ने भी गोलियां दागी। हालांकि इस बीच कुछ नक्सली घने जंगलों में फरार हो गए। मौके से 4 नक्सलियों के शव बरामद किए हैं। इनमें 16-16 लाख रुपए के 2 DVCM कैडर के वरिष्ठ नक्सलियों के साथ 2-2 लाख रुपए के इनामी 2 प्लाटून नक्सल सदस्यों का समावेश है। नागपुर लोकसभा के लिए कांग्रेस उम्मीदवार के रूप में शहर अध्यक्ष और विधायक विकास ठाकरे के नाम पर मंगलवार को एक मत से मोहर लगाई गई। पूर्व केंद्रीय मंत्री विलास मुम्मेवार के आवास पर हुई बैठक में पूर्व मंत्री सतीश चतुर्वेदी ने विकास ठाकरे के नाम का उम्मीदवार के रूप में प्रस्ताव रखा, जिसे नितिन राउत ने अनुमोदन दिया। बैठक में एक मत से हुआ निर्णय प्रदेश कांग्रेस और कांग्रेस समिति को सूचित किया गया। ऐसे में अगर अभा कांग्रेस द्वारा विकास ठाकरे के नाम की अधिकृत घोषणा की जाती है तो नागपुर में भाजपा नेता केंद्रीय मंत्री नीतीश गडकरी के विरुद्ध विकास ठाकरे का मुकाबला होने की संभावना है। कांग्रेस के उम्मीदवारों को लेकर रविवार और सोमवार को मुंबई में नेताओं की उपस्थिति में बैठकों का सत्र चला। कांग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल और महाराष्ट्र प्रभारी रमेश चोन्नी थला महासचिव मुकुल वासनिक ने प्रमुख नेताओं से चर्चा की। प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने सोमवार की रात नागपुर के नेताओं से चर्चा की। पार्टी के सर्वे का आधार लेकर विधायक विकास ठाकरे और विधायक अभिजीत वंजारी चुनाव लड़े, ऐसा पार्टी का आग्रह था, लेकिन दोनों नेताओं ने दिलचस्पी नहीं दिखाई। मंगलवार को सुबह शहर के कुछ पदाधिकारी विधायक ठाकरे के निवास स्थान पर पहुंचे। इन पदाधिकारियों ने अपनी भावना व्यक्त करते हुए कहा कि शहर में पार्टी को जीवित रखने के लिए विकास ठाकरे का चुनाव लड़ना होगा। भाजपा नेता नितिन गडकरी के विरोध में कांग्रेस को वजनदार नेता की तलाश थी। नागपुर की राजनीति में विकास ठाकरे को कांग्रेस का मजबूत और वजनदार नेता माना जाता है। ठाकरे नागपुर के महापौर भी रहे, जिस कारण शहर के प्रत्येक परिसर में उन्हें जानकारी है। कांग्रेस नेताओं का मानना है कि नागपुर में गडकरी को ठाकरे कड़ी चुनौती दे सकते हैं। कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले इस बार नागपुर से चुनाव नहीं लड़ेंगे, ये पहले ही स्पष्ट हो चुका है। इस कारण कांग्रेस नए उम्मीदवार की तलाश में थी। विधायक ठाकरे के नाम पर मोहर लगने के बाद ये तलाश लगभग खत्म हो गई है। आज संपूर्ण विदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची आणि महाविकास आघाडीची एक लाट निर्माण झाल्यासारखं चित्र आहे आणि त्यामुळं या संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार देत असताना त्याचे सामाजिक समीकरण हे व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि नागपूरची जी महत्त्वाची जागा जी देशामध्ये नेहमी चर्चेला जात असते त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा विजय सुनिश्चित कसा होईल यासाठी आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो या ठिकाणी की आम्ही जे सर्व या ठिकाणी बसलो आहोत निश्चितपणे नागपूरच नव्हे तर विदर्भातल्या सर्वच्या सर्व जागा आम्ही विजयी केल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प आम्ही आज या ठिकाणी घेतलेला आहे। नागपूरमध्ये तुम्हाला शॉकिंग असा चेहरा मिळेल आणि तरुण चेहरा मिळेल ज्याची अपेक्षा कधी कुणी केली नाही। आजपर्यंत नागपूर शहरात बहुजनांचं वर्चस्व राहिलं आहे आणि यापुढेही त्यांचंच वर्चस्व आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही। काँग्रेस कमिटीची ऑलरेडी आमची नागपूरमध्ये आणि सर्वच ठिकाणी तयारी आहे।
विदर्भामधला नागपूरची ही लोकसभेची सीट अत्यंत महत्त्वाची आहे आणि खरं म्हणजे नागपूर लोकसभा ही 12 काँग्रेसने जिंकलेली आहे आणि त्याच्यामुळे हा आमच्या काँग्रेसचा हक्काचा बाल्यकिल्ला आहे आणि म्हणून तो बाल्यकिल्ला परत काँग्रेसला मिळाला पाहिजे अशा पद्धतीचा नितीन गडकरींचा पराभव करणारा उमेदवार आम्ही आज ठरवलेला आहे. ते नाव आम्ही दिल्लीला सगळ्या संमतीने पाठवलेलं आहे. दिल्लीने एकदा घोषणा केली की मग आमची तयारी सुरू. तुम्ही सज्ज झालेला आहे सगळ्या लढाईसाठी? आम्ही सगळेजण सज्ज आहे. नाही, कसं आहे की ही निवडणूक देशासाठीच महत्त्वाची आहे आणि ज्या तऱ्हेने या 10 वर्षामध्ये या मोदींनी आणि त्यांच्या सरकारने देशामध्ये जे अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत, देशाची दिशा बदललेली आहे आणि सामान्य माणूस त्रस्त झालेला आहे, युवक त्रस्त झालेला आहे, महिला त्रस्त झालेल्या, महिलांवर अत्याचार होऊन राहिलेले आहेत, बेकारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे आणि त्या दृष्टीने सदैव हा बालेकिल्ला राहिलेला हा नागपूर मतदारसंघ चुकीच्या मनमुटावमुळे, छोट्याशा मतभेदामुळे जर इथे काँग्रेसचा कार्यकर्ता विखुरलेला असेल आणि त्यामुळे जर पराभव होत असेल तर आता ते टाळून आम्ही सगळे लोक एकत्र आलेलो आहोत आणि हा निर्धार केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा नागपूरचा आपला हा जो बालेकिल्ला आहे तो पुन्हा आपल्याला प्रस्थापित करायचा आहे, तो वापस घ्यायचा आहे, इथे आपला उमेदवार विजयी करायचा आहे, जिंकून आणायचा आहे आणि त्या जिद्दीने आम्ही सगळे लोक इथे एकत्र आलेलो आहोत आणि त्यावर चर्चा चाललेली आहे आणि आता 2-3 दिवसांपासून आमचा जोरदार प्रचार सुरू होणार. तुम्ही उमेदवार कोण असेल याबाबतीत काही चर्चा झाली? नाही, आता कसं आहे की आम्ही तर ते सांगणार नाही आहे, पण आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही जो उमेदवार द्याल, जे आम्ही आमच्याकडून त्या लोकांना जे सूचना दिल्या त्यांनी आमच्याशी वार्ता केल्या, काल मिटिंग झाली, याच्यापूर्वी मिटिंग झाली, पण काय वातावरण नसतं तो उमेदवार आला आणि आम्ही जर एकत्र नसलो तर काय करणार आहे? गटातटामध्ये जर विखुरलेला आहोत तर पराभव होईल, तो टाळण्याचं आम्ही पहिले काम केलेलं आहे आणि ते सर्व एकत्र येऊन आता एक दिलानी, जिद्दीनी, एकजूटपणे आम्ही आता या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि लोकांना चालेल असाच उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मला वाटतं की याच्या आधी मी सांगितलेलं आहे की निवडणुकीची तयारी करण्याची जबाबदारीच माझी आहे शहर अध्यक्ष म्हणून, आणि ती तयारी पूर्ण करून चुकलो आहो. प्रचाराला आम्ही लागणार आहे, आमचं काम चालू आहे. आता उमेदवार निवडीबाबत आमचे वरिष्ठ ज्यांना निवडणुकीचा अनुभव आहे, 7-4, 5 सगळे लढलेले, तिन्ही आमचे दिग्गज नेते इथे आहेत आणि आम्ही इथे कशी काय व्यूहरचना लढायची, कोण उमेदवार द्यायचा या संदर्भात आता चर्चा चालू आहे आणि मला वाटते की चांगला उमेदवार देण्यासंदर्भी निर्देश आमचे तिन्ही नेते आम्हाला देत. भाजपाने आम जनता की अपेक्षा पर आधारित लोकसभा चुनाव घोषणा पत्र तैयार करने का सुझाव मंगवाए हैं. पार्टी का धंतोली स्थित विभागीय कार्यालय और मॉडल मेक चौक में मंगलम बिल्डिंग स्थित शहर कार्यालय में सुझाव के लिए पत्र पेटी रखे जाने की जानकारी विधायक प्रवीण दटके ने पत्र परिषद में दी. उन्होंने कहा कि प्राप्त सुझावों का आकलन करने के लिए एक समिति गठित की गई है. विषयवार सुझावों की छटनी कर संबंधित विषय की जानकारी किराए पर योगी सूचना का चुनाव घोषणा पत्र में समावेश किया जाएगा. जनता राष्ट्रीय, प्रदेश और स्थानीय स्तर के सुझाव दे सकती है. जिस स्तर का सुझाव रहेगा उसे उसी स्तर के घोषणा पत्र में स्थान दिया जाएगा. अपनी अपेक्षाओं को घोषणा पत्र में शामिल करने पर जनता से ज़्यादा सुझाव देने का आह्वान किया. पत्र परिषद में भाजपा शहर अध्यक्ष जितेंद्र बंटी कुकड़े, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, धर्मपाल मेश्राम, विधायक मोहन मते, विकास कुम्हारे, पूर्व विधायक गिरीश व्यास, जयप्रकाश गुप्ता, चंदन गोस्वामी आदि उपस्थित थे. आता नुकतीच आपले नागपूर शहराचे निवडणूक प्रमुख आणि महायुती भारतीय जनता पार्टी सोबत शिवसेना शिंदेगट, राष्ट्रवादी अजित पवार दादा गट, या महायुतीचे निवडणूक प्रमुख आदरणीय आमदार प्रवीणजी दटके यांनी आत्ताच आपल्यासोबत संवाद साधला. भारतीय जनता पक्षा व महायुतीने माननीय नितीनजी गडकरी यांना तिकीट जाहीर केलेलं आहे. हे तिसऱ्यांदा आपलं तिकीट जाहीर होते आहे आणि
दहा वर्षात केलेला नितीनजींच्या कामाचा इतिहास, नितीनजींनी जे काम करून दाखवलं हे दहा वर्षात आतापर्यंत कोणत्याही पक्षाने करून दाखवलेलं नाही आहे। पण जोपर्यंत लोकांची जी मागणी असते, लोक जे सुझाव देतात, लोक जे आम्हाला सुचवतात, त्या त्यांच्या अनुसार नागपूर हे घडलं पाहिजे, नागपूरचं डेव्हलपमेंट त्या हिशोबाने झालं पाहिजे, म्हणून त्याच अनुषंगाने आमचे निवडणूक प्रमुख आमदार प्रवीणजी दटके यांनी आज ही प्रेस सोबत आपल्यासोबत संवाद साधला। नागपूरकरांना, नागपूरच्या 40 लाख जनतेला भारतीय जनता पार्टी महायुती, जसा मोदीजींचा परिवार 140 करोडचा आहे, तसा नितीनजींचा पण परिवार हा नागपूरच्या 40 लाख जनतेचा आहे। आणि भारतीय जनता पार्टी महायुती या परिवाराला निवेदन करते आहे आणि आव्हान पण करते आहे की येणारा नागपूर अजून कसं असावं, कसं दिसावं आणि नागपुराची प्रचिती पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात कशी असावी, याबद्दल त्यांनी आपल्या सूचना भारतीय जनता पक्ष महायुतीच्या कार्यालयाकडे सोपाव्या, माननीय आमचे निवडणूक प्रमुख आणि लोकसभा समन्वयक यांना पण सोपवाव्या, म्हणजे त्यांना दिल्या पाहिजेत आणि देऊन ज्या योग्य सूचना असतील की कुठे ट्रॅफिकचं कंजक्शन असेल, कुठे यातायात असेल, कुठे पर्यावरणाच्या संदर्भात असेल, कुठे रस्ते असेल, वीज असेल, पाणी असेल, ज्या मुबलक जनतेच्या गरजा आहेत त्या गरजाचा योग्य सूचनांचा आम्ही आमच्या संकल्पनाम्यामध्ये, आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये त्याला समाविष्ट करून घेऊ आणि ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू। धन्यवाद। माना पालाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यांनी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई खरे दिने पना काढला, खरे दिला वरसी दिने उत्साह नवा आणला। बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला।